भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांतून पनवेल तालुक्यात अनेक विकास कामे झपाट्याने होत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा नियोजन निधीमधून सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतून वाहत असणाऱ्या गाडी नदीलगत संरक्षण भिंत उभारण्याचं काम सुरू झालं आहे. या कामाचं भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन झालं. जनतेची सेवा करत पनवेल आणि उरण तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी काम करत राहणार असल्याचे प्रतिपादन तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी संरक्षण भिंतीच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केलं. तसेच हे काम चांगल्या दर्जाचं व्हावं अशा सूचनाही दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी उपसरपंच बुवा पाटील, डॉक्टर कृष्णा देसाई, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, आत्माराम पाटील, आनंद म्हस्कर, महेश पाटील, उदय म्हस्कर, प्रमोद भगत, भरत म्हस्कर, महेश केणी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आज सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये मोठी नदी बाजून वाहते त्याच्या संरक्षण भिंतीच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी जिल्हा नियोजनचे जे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या विशेष प्रयत्नानं या ठिकाणी संरक्षण भिंत आपण बांधत आहोत त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे. आणि आज आपण दरवेळेला बघतो दर दिवशी कुठं ना कुठंतरी कार्यक्रम आपण आमदार साहेबांच्या प्रयत्नानं जो निधी मिळतो किंवा आमदार निधी असू द्या, जिल्हा नियोजनचा असू द्या किंवा 25-15 असू द्या, या सर्व निधी ही कामं आज पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या झपाट्यानं आपण करत आहोत. त्याचा एकच फायदा की सर्व जनतेची सेवा करणं आपल्या पनवेल तालुक्याचा नव्हे तर उरण विधानसभा मतदारसंघाचा पण एक विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पार्टी आज या कामाला लागलेली आहे. आपण कित्येक वर्षे जेव्हापासून आमदार प्रशांत ठाकूर झाल्यापासून 2009 कितीतरी निधी त्यांनी आपल्या गावासाठी असू द्या किंवा आपल्या विभागासाठी असू द्या किंवा पनवेल तालुक्यासाठी द्या, विशेष करून सुकापूरवाल्यांचं अभिनंदन करायला लागेल की ते बरोबर मागं लागून आमदार प्रशांत ठाकूरांकडून, आमच्याकडून असू द्या, भूपेंद्र असू द्या, राजेंद्र पाटील सगळ्यांच्याकडे मागं लागून आमच्या गावासाठी जो निधी मिळावा हा निधी मागण्याचं काम ते करतात. आणि मग भले नाविला तसं होईना पण आम्हाला पण निधी तुम्हाला द्यावा लागतो का. बहुतेक भरपूर गावं आपल्या तालुक्यामध्ये आहेत. आता आम्हाला एक ONGC उसरली जवळ आहे ना, ती एक कॉलनी जिथं आहे त्या कॉलनीमध्ये आम्ही एक शब्द दिलेला आहे. त्या कामाचं मयूर काय त्या कामाचंसुद्धा संरक्षित भिंत त्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. आपण आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या निवडणुकीमध्ये जो शब्द दिलेला आहे तो शब्द जिथे इथं आपण सांगितलेलं आहे का आम्ही तुमची ही कामं करणार आहोत, ही सर्व कामं करण्याचं काम आमदार प्रशांत ठाकूर साहेब, रामशेठ ठाकूर साहेब, महेश बालदी साहेब आणि आम्ही सर्व मंडळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपणाला शब्द देतो. जेवढी काही कामं असतील ते आपल्या ग्रामपंचायतीमध्ये पण करा आणि जो निधी काय लागेल तो आपण सर्व लोकांना आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून देण्यासाठी तयार आहोत. हे काम चांगल्या पद्धतीनं व्हावं कारण संरक्षण भिंत आहे. आज आपण 2-3 बघतो महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कितीतरी पाऊस पडतो, म्हणजे मला वाटतं आता 2-4 भरपूरच पाऊस पडायला लागला. 26 जानेवारीचा जर सोडला त्या 3 भरपूर पाऊस पडला, आतापर्यंत पाऊस पडतो. म्हणून हे काम अतिशय चांगल्या दर्जाचं व्हावं जेणेकरून आपल्याला कोणी खोड काढू नये का काम खराब झालं आहे म्हणून. तर तुझं कॉन्ट्रॅक्टचे जी कामं चांगली आहेत म्हणून त्यांना आम्ही त्याची शाबासकी दिली. हे काम पण चांगल्या पद्धतीनं करावं अशा प्रकारची सूचनासुद्धा मी त्याला देतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.